नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, कोकणात आता ही नाचणी वेचणी चालू झालेली आहे आणि हो पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. प्रत्येकजण अलग अलग पद्धती वेचली जातात. नाचणं ही कणसं असतं, ती वेचतात. हो भाग मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद. हे बघा, नाचणं वेचूसाठी आता ही माणसं शेतात चाललेली आहेत आणि तुमका दाखवणार आहे तिकडे भाग कसं नाचणं वेचतात ती. ही आमची पूज्य आहे बघा, सगळं सामान गोंते बिंते घेऊन चाललेली आहे. नाचणं येतो खरं जातात गो, काट्यात चाललेली ती. काट्यात तिकडे एक ठिकाण आहे, तिकडे जाणार ती सड्यावर. आता तुमका या भागात मी दाखवणार आहे कशी नाचणं बितणं वेचतात ती. आता पांदिन चालली, पांदन आमची इकडे वाट. अशी घाटींवर धावता लागता, लय मेहनत लागता हो. लांब पण आहे, एक तास लागता साड्यावर जाऊ का. हे बघा, नाचणं इकडे मी तुमका दाखवतो इकडे. हे बघा, रानात नाचणं रान येलेलं आहे भरपूर असं. आणि रानात हे बघा असं नाचणं आता पिकलेलो आहे इकडे मस्तपैकी. आता पूर्ण तयार झालेलो आणि इकडे ना वेचणी तयार चालू झालेली आहे. आता इकडे वेचतं तिकडे नाचणं, तर तुमका दाखवतो इकडे. हे बघा, इकडे माणसं इकडे वेचू केलेली आहे तिकडे. हिने एक भांगू आता वेचून झालेलो आहे इकडे. हे बघा, गोंते इकडे तयार करतात इकडे. गोंत्यात अशी एक कणसा ठेवलेली ती वेचून आणि ही मग घरी घेऊन जाणार आणि मग ती सुकवणार. ते बघा, इकडे येतात कणसावर. हे बघा, इकडे येतात कणसावर. हे बघा, ही आमची कागवण येत आहे. बघा कशी येतात ती बघा. हा, त्याला भात शेती झालेली आहे जवळजवळ थड्यावरली. आता नाचणं येचूक घेतला नाही. अजून मळ्यातली भात कापणी करूची या. तिकडे अजून टाईम आहे, नातणं झाल्यावर तिकडे कापूक घेणार. ही बघा कणसा. यंदा दाणं मस्तच ना. काय यंदा किलो कसे देणार दाणे? 60 रुपये किलो या वर्षी दाणे आहेत. गेल्या वर्षी 50 रुपयापर्यंत दिला नाही, पण या वर्षी जरा महागत होत. 10 रुपये वाढले आहेत कारण मेहनत पण आहे, खत पण जास्त लागतं ना भारीतला. दरवर्षी तोच भाव नाही, यंदा 10 रुपये वाढवला नाही होत. कारण 10-26 खताची किंमतच झाली आहे 2000 रुपये आणि मेहनत, त्याच्यामुळे 10 रुपये या वर्षी वाढले आहेत. कोणाक जर दाणे बिने हवे असतील तर ऑर्डर करू शकतास. तुमका दाणे दिले जातील भाकरीसाठी. हे बघा, नातणं तुमका मी दाखवतो इकडे. हे बघा, कणसं मस्तपैकी लिहिली आहे तिकडे. आणि आता इकडे वेचणी चालू झालेली आहे. प्रत्येकजण आपापल्या भागात वेगवेगळ्या पद्धतीत हे वेचली जातात नातणी. हे बघा, हे आता पूर्ण असं तयार झालेलो आहे भांगू. आम्ही इकडे वेचत ती तुमका दाखवते. आता कणसा कशी वेचून घेतो दाखवणार आहे तुमका मी. आता बघा, ह्यो अजून येतूक अजून टाईम आहे, अजून जरा हिरवो. बघा, इकडे पण नाचणं लावलेलो आहे. बघा, इकडे माणसं ह्या दुसऱ्या भांग्यात येतं तिकडे. बघा, ह्या येतून झालेल्या. आता पुढे पुढे चाललंय मी त्यांच्याकडे.
मी बघा इकडतो भांगो आता येथून झालेलो आणि आता तिकडे दुसऱ्या भांग्यात गेलेलंच येतो का आणि हो इकडे विलास आमतो बघा गोंतो आता कणसाचो घेऊन येतो इकडे झाली काय हंत काय येतात बसक्या कसला अरे गोंतो कणसा भरू का हा कणसा कणसा भरू गोंतो बघा गोंतो कसो असता तो दाखव बघा अरुण करून दाखव बघा केवढा वाटतो बघा अरुण अरे याच्यात बरीच कणसा राहतील हा काय या हे बघा कसो असो गोंतो केला नाही बघा हे बघा अशी कणसा बुतू ठेवली जातात आणि मग ती घरी घेऊन जाणार असा काम चाललेला प्रत्येक शेतकऱ्याचा आता तुमका तिकडे येतो ती पण दाखवते हा आमचं बंटू कसं येतात तो तुमका दाखवतोय पत तो कुर्ले धरणार हो हा आता कुर्ले भार पडतो ते उन्हात ना काय म्हणता हा आता कुर्ले कायचो आता नाचूनच भाकरी खाऊची इलेली हा हा आणि ऊन पण बराच लागता ना झालेला हो बघा नाचून आता मी नाचण्यात ना मधनं चाललो इकडे बघा दाखवते पुढे पुढे नाचून अरे बघा इकडे नाचून येतोय आमचं बंटून हो बघा असं काम चाललेला एक लाईनीच येणार याची इथं बंटू जरा इकडे जाण कर दिसून जा लोकांक कसं येत असतो टकलेवाला जरा पाठी कर ऐत्यासा मग मुन्ना बिन्ना बघतील ना तुका कसं येतो तो हे बघा असं फेटीबिटी या उन्हामुळे फेटं बांधतो लागतं ते बघा ऊन पण भरपूर लागतं तसं काम चाललेलं आहे बघा बरोबर ना म्हणता हा अगो काय मग काय चाय पाणी आणलास की नाही आज हा कर्जे म्हणजे आणलास की नाही दिवाळीचे होय आता उन्हात ना खावा बसून येते आंब्याखाली बसा आणि खावा जरा घरी पण टाइम नसताना खाऊ का दिवाळी ही शेतातच गेलेली आता जवळजवळ आता हे झालं की परत मळ्यातला भात हिला तो बघा कणसाची आता गोंद तिकडे घेऊन चाललो आमचं बनतो हो बघा तिकडे चाललो आता ती सुकत घालू की नाही तिकडे आणि इकडे समीरेची आहे यत्ता कणसा ते आता तुमका दाखवते या कलम कटा ठिकाणा आता थोडीशी इकडे येचून बघा इकडे ठेवला ना तिकडे कागदावर सुकत घातला ना कारण पाऊस पडता ना ती वली असतं त्याच्यामुळे अशी सुकूची लागतात अशी कणसा हे बघा हे असं कण शिलेला मस्तपैकी असा आणि वांदर बिंदर ठेवीत नाही हो जरा वांदर खातो त्याच्यात यंदा लय नुकसान केलं आणि वांदराने हे बघा यत्ता कशी आहे ती बघा असा एक एक कणस धरून असा वेचूचा लागता आणि त्या मग असा त्या भांड्यात ठेवायचा आणि मग ते गुणीतनं घेऊन जायचं घरी बघा असं काम चाललेला प्रत्येक शेतकऱ्याचा बघा मी आता इकडे सड्या लिहिलेलो आहे आणि तुमका आता नाचणे कसे वेचतात ही कणसं असतात ती आता कशी वेचून घेतात आता अन्नाचा भाग आहे इकडे हो मी दाखवतो इकडे काट्यात म्हणून इलेले तिकडे या ठिकाणाचं नाव काटा म्हणू आणि बघा कणसा मस्तपैकी यावर्षी इलेली आहेत आणि पावसामुळे जरा लेट झाला येत चुका हे बघा आणि ऊन बघा किती लागतात असा टकले टावेल बिवेल घ्यावचा लागतात ऊन हा बघा असा येतो इकडे पूजा पण इलेली आहे इकडे कालच्या व्हिडिओत बघला असेल ही पूजा पूजा जरा वर का टकली गो दिसत नाही तू ही बघा ही पूजा याचे व्हिडिओ कल शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि आता हो व्हिडिओ टाकणार ते मी एक दोन दिवसाचा असा काम चाललेला प्रत्येक शेतकऱ्याचा असा आता ही कणसा तयार झालेली आहे पुली बघा प्रत्येक जण अशी शेती वेगवेगळी करता कोण कणसा लावता कोण भात शेती थोडीशी करतं भाकरीक सुद्धा हवी ना गो धान्य हे त्याच्यासाठी चाललेला आहे हा सगळा हे बघा मी आता इकडे गावठण बघा दिलेलो आहे आणि इकडे व्हिडिओ झालेलो आहे लावून येतो आणि ही आता इकडे टोवणी टोवलेली आहे मंगेसान आणि ही माधुरीनी इकडे वेचतच नाचणो म्हणून हो नाचणो असतो बघा आता पूर्ण तयार झालेलो हा अशी वेचणी चालू आहे असं पूर्ण गावठण परिसर भाग हे बघा हे माधुरीनी तिकडे येतता दाखवते कशी येतात ती हे बघा असे येतून अशी टोपल्यात घेतो ते बघा असे हे टप असतं त्या टपात अशी ठेवणार
हो बघा इकडे रवीनी अलका इकडे नातनो व्यत्ता असं काम चाललेलं प्रत्येक कोकणात प्रत्येक माणसाचं आणि आता पूल तयार झालेलो नाचनो असो नाचनो मस्त पिकी यंदा यावर्षी पीक मस्त पिकी येलेला आता नाचण्यातनं बुतूंना येतोय काही दिसत नाही या बुटिया हे बघा दोघा जण व्यत्त तिकडे होत असं काम चाललेलं प्रत्येकाचं. मी आता इकडे सड्यावर येलेलो आहे आणि आमचा गावठण परिसर भाग आहे इकडचो आणि आता हे बघा पूर्ण हिरवळ तो तुमचा व्हिडिओ गेलेला होता पावसातलो आता ह्या गावात ह्या बघा सुकत येलेला इकडे आणि हे बघा हे भांगू आता इकडे येथून झालेलो आहे इकडे आणि गावात आता सुकत येला दिवाळी येली आता दिवाळी जवळजवळ झाली आता बारशीच येली जवळजवळ आणि इकडे नाचणी वेचणी आता चालू आहे इकडे आता तुमका दाखवतो इकडचो परिसर पूर्ण हे बघा नाचणं इकडे वेचतात माणसा पुढे अजून एक एक भांगू इकडे येतोच हा हे बघा कणसा इकडे दाखवतो तुमका आता हे बघा हे कणस असतं हे बघा हे अशी कणसा आहेत आता ही वेचणार आता सुरुवात आहे वेचू का आता मी त्यांच्याकडे पुढे पुढे चाललंय इकडे हे बघा इकडे येथून झालेली आहेत ह्या भागातली हे बघा ह्या गोंत्यात घेतलेली आहेत कणसा इथून आणि इकडे आता माणसं आमची येतं तिकडे पुढे पुढे असं प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेलं आहे प्रत्येक शेतात बघा असे मेरे बिरे अशी कणसं असतात गवताचा बघा अशी वेचणी चालू आहे बाई आमचे बोकारो घातला ना ऊन लागता जास्त कशी येतात बघा आणि ऊन पण कडक लागता एकदम हा येता येता पटापट आता ऊन होईत कमी हे बघा एका कामातील आवड ऐकला काय घाय करतात ती बघा येतात बघा आणि ती बारके कोयते असतात होय त्या पिपळे म्हणतो आम्ही बघूया कोयते बघू इकडे कर बघूया हे बघा अशी लहान कोयते असतात एका आम्ही पिपळे म्हणतो एका का कोयते असतात लहान कोयते बनवलेले खास नाचणी नाही व्यसनीसाठी बघा असं काम आहे इकडे ऊन लागता म्हणून हे बघा बाई बसली आमची या खाली बोकारा मिळत येतात तो आणि दिवसात जरा बोकारो तरी पाठी गो बोकारो बघूया तुझं कसलो होतो हे बघा एवढी नातनं अजून येतोच इकडे कणसा इकडची ऊन पण भरपूर लागता आणि आता पाऊस गेलेलो आणि इकडे आता गवत बिवत सगळा सुकत येलेला गवत बघा किती उंच झाला होता मागे तुमचा व्हिडिओ सांगले होते 4 ते 5 फूट उंचीचा गवत होता म्हणून आपल्याकडे हे बघा गवत कसं डोलता बघा एकदम सुकून आता बी पण त्याचा तयार झालेला इकडे या बी पडला की आणखी चारो होता पावसात मागे आता या सुकला की बी पडणार जमिनीवर असं पूर्ण गचागच गवतान भरलो होता भांगत सगळं आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद.